शासनाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांच्या भरतीचा निर्णय घेतला असताना संस्था चालक याचा विरोध करीत असून त्यांचा विरोध झुगारून शासनाने सीईटी निर्णयानुसार शिक्षक भरती करण्यात यावी यासाठी व इतर मागण्यांसंदर्भात आज दिनांक 28 रोजी डीएड आणि बीएड अभियोग्यता धारकांनी उमरखेड उपविभागीय कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले. महाराष्ट्र शासनाने जो शिक्षक भरतीचा निर्णय घेतलाय पवित्र प्रणालीद्वारे तो अतिशय स्तुत्य आहे, त्याला आमचं समर्थन आहे. मात्र काही संस्थाचालक या निर्णयाला विरोध करत आहेत आणि त्यांच्या या संसर्गांच्या विरोधामुळे जर सरकार त्यासमोर झुकले आणि त्यांनी जर संसर्गांना अधिकार दिला भरतीचा तर त्यामुळे गोरगरीब जे गुणवत्तावान विद्यार्थी आहे त्यांचं नुकसान होणार आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकणार आहेत त्यांनासुद्धा अपात्र शिक्षक मिळतील आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं आणि त्या पालकांचंसुद्धा फसवणूक होणार आहे. त्यामुळे आमची शासनाला ही विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर शिक्षक भरतीचा कार्यक्रम कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा आणि लवकरात लवकर शिक्षक भरती शासनामार्फत करावी, संचालकांना कोणत्याही प्रकारचा शिक्षक भरतीचा अधिकार देऊ नये एवढं आमचं निवेदन. अभियोग्यता धारकांनी गांधी चौकातून मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयावर नेला. त्या ठिकाणी नायब तहसीलदार सुधीर देशमुख यांनी निवेदन स्वीकारले. शिक्षक भरती प्रक्रियेत सर्व अधिकार शासनाकडे असावेत. भरती प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम लवकर जाहीर करावा. जास्त पदांची शिक्षक भरती विनाविलंब घेण्यात यावी. शासकीय अनुदानित खासगी अल्पसंख्याक शाळांवरील भरती शासनामार्फतच घेण्यात यावी व सन 2012 नंतर सेवेत रुजू झालेल्या टीईटी पात्र शिक्षकांची सेवा त्वरित खंडित करण्यात या मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या. संस्था चालकांच्या मनमानी कारभाराचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी विशाल गिरी, मोहम्मद इरशाद, रणजित चव्हाण, नरेश ठमके, पांडुरंग मोरे, गणेश शिरडकर, सुरेश काळे, गजानन दामोदर, फिरोज नवाब सह शेकडो अभियोग्यता धारक उपस्थित होते. प्रतिनिधी भारत खंडारे, समाजशील न्यूज, उमरखेड, यवतमाळ.